ज्या पद्धतीने ती तयार झाली आहे तर या लुक मध्ये गीतापणा आणि गौरी पण आहे आणि जी मला खूप आवडली आहे तो लुक सुद्धा मी खूप एन्जॉय केला हा लुक पण मी एन्जॉय करते गीता साकारताना कधी कधी गौरीचा तो जो टोन आहे तो येतो तर आमचे डिरेक्टर सर मला सांगतात की तो येतोय टोन एपिसोडमध्ये काहीतरी नवीन ट्विस्ट वगैरे आहे तर तो बघायला प्रेक्षकांना खूप आवडेल आणि जो इतके महिने प्रेक्षक वाट बघत होते ज्या पॉझिटिव्ह चेंजची तो चेंज आता आलेला आहे मला लुक बघून थोडा अंदाज आलाच असेल की मी अर्धी गौरी आणि अर्धी गीता अशी दिसते तर तो लुक तसाच मुद्दामून करण्यात आलेला आहे आणि त्याच्या मागचं कारण जेव्हा तुम्ही एपिसोड बघाल तेव्हाच तुम्हाला क्लिअर होईल आमच्याकडे नॉर्थ इंडियन स्टाईलची करवा चौथ जो असतो तीही मितिका साजरी करते आणि वटपौर्णिमेची दरवर्षी सवाशिनी असतात तर त्यांना ओवाळायचं म्हणजे हळद कुंकू लावायचं आणि त्याच्यानंतर वाण एकमेकींना द्यायचं चा, त्याच्यानंतर वडाची पूजा करायची मग फेऱ्या मारायच्या त्याच्यानंतर नव नौ, नवऱ्याला ओवाळायचं <laughs> आय होप बऱ्यापैकी लक्षात असाल <laughs> आज मी आलोय सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर स्पेशल कारण आहे कारण वटपौर्णिमा साजरी होते आणि तुम्हा सर्वांची लाडकी गौरी तुम्हाला पुन्हा एकदा तिच्या मूळ रूपात पाहायला मिळणारे खूप खूप स्वागत आहे दोघांचं थँक्यू सो मच खूप छान दिसतेस गौरी कसं वाटतंय पुन्हा या नव्या रूपात येऊन खूप छान वाटतंय आणि तो लुकसुद्धा मी खूप एन्जॉय केला हा लुक पण मी एन्जॉय करते रादर साडी ही अशी गोष्ट आहे प्रत्येक आ, स्त्रीला प्रत्येक मुलीला प्रत्येक बाईला नेसायला खूप आवडते तसंच मलाही आवडतं आणि आता सवय पण झाली आहे त्यामुळे छान वाटतं कशी दिसते गौरी आणि तुला आवडली का म्हणजे मध्यंतर एक वेगळी गौरी आता पुन्हा छान गौरी कुठली गौरी आवडली आणि काय कॉम्प्लिमेंटरी लास्ट टाइम पण तुला सांगितले की मला गीता आणि गौरीचं कॉम्बिनेशन बघायला आवडेल सो आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने ज्या पद्धतीने ती तयार झाली आहे तर या लुकमध्ये गीतापण आहे आणि गौरीपण आहे आणि जी मला खूप आवडली आहे सो जे गीताचे गुण आहेत ते पण गौरीत यावेत गौरीमध्ये दिसावेत ते फक्त लुकमध्ये नाही तिच्या बोलण्यात आणण्यात आणि तिच्या ओवरऑल ओवरऑल ॲटिट्यूडमध्ये टुवर्ड्स हो ना शालिनी बहिणी देवकी बहिणी त्या सगळ्यांना त्या दोघींना ती कशी हँडल करेल तर गीताचे गुण पण तिच्यात यावेत हेच माझी अपेक्षा आहे मा तर आता बघूया एपिसोडमध्ये पुढे काय होतं पण आत्ता खूप सुंदर दिसते ती पण <laughs> गौरी म्हणजे तुला ते मध्ये मध्ये येतात का त्या ॲक्सेंट तुझे ते राऊडी ॲक्सेंट आणि आता पुन्हा एकदा तसं असं मिक्सचर असणार आहे ह्याच्या पुढे गौरीचं की पुन्हा एकदा साधी भोवळी सोजवळ गौरी मध्ये मध्ये असं होतं माझं की गीता साकारताना कधी कधी गौरीचा तो जो टोन आहे तो येतो तर आमचे डिरेक्टर सर मला सांगतात की तो येतोय टोन परत तर मग मी परत त्याच्यात जाते की बापरे मग माझा काय होतं एक्झॅक्टली याचा विचार करते आणि बाकी आत्ता तुम्हाला पुढे काय बघायला मिळणार आहे ते मालिका आणि एपिसोड्स बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल गौरी छान सजली धजली आहे पण मला एक प्रश्न पडला आहे की का एवढा साधा लोक आहे वट्टपूर्ण मी म्हटल्यावर खूप जास्त धजायला हवं होतं गौरीने आता प्रेक्षकही हेच म्हणतील तर काय स्पेशल कारण आहे असं कारण आहे आणि ते आत्ता नाही सांगता येणार पण तो तुम्हाला लुक बघून थोडा अंदाज आलाच असेल की मी अर्धी गौरी आणि अर्धी गीता अशी दिसतीये तर तो लुक तसाच मुद्दामून करण्यात आलेला आहे आणि त्याच्या मागचं कारण जेव्हा तुम्ही एपिसोड बघाल तेव्हाच तुम्हाला क्लिअर होईल तर मी फार काही नाही सांगणार बस एवढंच सांगेन खूप मोठा जल्लोषात करायचं असं तर मग इथे माई सुद्धा त्या सुद्धा इथे असत्या किंवा शालिनी वहिनी देव की वहिनी सुद्धा ह्या इथे असत्या किंवा बाकी सगळी घरची मंडळ मंडळी आहेत त्या ते सगळे इथे असतील पण तसं नाही आहे एपिसोडमध्ये काहीतरी नवीन इंट वगैरे आहे तर तो बघायला प्रेक्षकांना खूप आवडेल आणि जो इतके महिने प्रेक्षक वाट बघत होते ज्या पॉझिटिव्ह चेंजची तो चेंज आता आलेला आहे इथे आणि त्यामुळे जयदीप गौरीला तुम्ही इथे एकत्र बघताय आणि वटपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने एकत्र पूजा करता येत ते दोघे आपण मागे बघितलं तर येस वटपौर्णिमेची ही सगळी तयारी आहे गौरी वटपौर्णिमा पहिल्यांदाच म्हणजे ह्याच्या आधी मालिकेत साजरी केली होतीस आणि आता पुन्हा एकदा साजरी केली किती गोष्टी लक्षात आहेत पूजेच्या पूजेच्या आधी सवाशिणी असतात तर त्यांना ओवाळायचं म्हणजे हळद कुंकू लावायचं आणि त्याच्यानंतर वाण एकमेकींना द्यायचं त्याच्यानंतर वडाची पूजा करायची मग फेऱ्या मारायच्या mm. त्याच्यानंतर नव नौ, नवऱ्याला ओवाळायचं <laughs> आय होप बऱ्यापैकी लक्षात असेल <laughs> तर असं आहे आणि नंतर शेवटी उपास सोडायचा असतो सगळ्यात महत्वाचं आहे ते, ते लक्षात शेवटी उपास सोडायचं असत पोटी असते त्याच्यामुळे ते जास्त पहिले लक्षात असतं पण जयदीपला किती कारण जयदीपच रिअल लाईफ मध्ये लग्न झालेलं आहे तर काय म्हणजे बायकोने हे सगळे प्रकार करून झालेले हो म्हणजे आमच्याकडे नॉर्थ इंडियन स्टाईलची करवा चौथ जो असतो तीही मे तिका साजरी करते आणि वटपौर्णिमेची ही पूजा करते ती दरवर्षी सो आमच्याकडे दोन्ही पद्धतीने दोनदा माझी पूजा होते सो आम <laughs> सो लकी सो करवा चौथ पड वेगळी किती लकी आहे बेटाच सो मग ते जयदीप बोलला होता हे त्याचं मालिकेतलं कितवं तरी लग्न आहे तीसर तिसरं तिसरं अजून सात लग्न बाकी आहेत वटपौर्णिमा त्याच्या आयुष्यात तिसऱ्यांदा बापरे खूपच लकीच आहे Oh, so हो <laughs> सो एम ब्लेस्ड की प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळत आहे आणि प्रत्येक लग्नात वेगवेगळी मुलगी असो माझ्यासमोर म्हणजे गौरी तर असोच पण जयदीपचं जेव्हा वेगळे लग्न होईल चौथं पाचवं सहावा सातवा त्याच्यात वेगवेगळी मुलगी असो सो सी किती पौर्णिमा आणि किती लग्न होत आहे सी जयदीप नाही काय उपास वगैरे ठेवणार आहे का ते असतं ना हल्ली की बाबा नाय नायिकेने ठेवलं तरी नायकाचं ते प्रेम असतं सो कुठेतरी जयदीप ते प्रेम दाखवणार आहे का गौरी सी खरं सांगायला गेलं तर आ, आ. आपली बायको आपल्यासाठी दिवसभर उपाशी असते तर आपण फारसं काही करू नाही शकत पण तिच्यासाठी उपवास करूच शकतो आपण सो so, माझा पण हाच प्रयत्न असतो जेव्हा मी तिका माझ्यासाठी उपवास करते चौथला किंवा वटपौर्णिमाला तर माझा पण हाच प्रयत्न असतो जर मी काम नाही करत आहे किंवा काम जरी करत असेल तर प्रयत्न असतो की उपवास करण्याचा बऱ्याच वेळा सक्सेसफुल होतोच बऱ्याच वेळा यु नो काही असे सिक्वेन्स असतात फायटिंग करतो आहे हे करतो आहे तेव्हा मग खाण्यापिण्याची गरज पडतेच पण काही वेळा मी पण केला येते आणि जयदीपसुद्धा गौरीसाठी तसा उपवास ठेवेलच मालिकेत ते आता एपिसोडमध्ये दिसेल तुम्हाला पण इन जनरल मला असं सा, सांगा असं सा वाटतं की आपण आपल्या बायकोसाठी एवढं करू शकतो की ती तिने जर आपल्यासाठी उपवास ठेवलाय तर आपण सुद्धा तिच्यासाठी उपवास ठेवू शकतो साता जन्मी जयदीपच हवा जशी इच्छा आहे गौरी हव्यात दर वेळेला गौरी हवीच हवी पण सोबत जर दुसरे काही लग्न होत असतील जसं मानसी सोबत लग्न होत असेल तर मग असं काहीतरी वेगवेगळे ऑप्शन <laughs> दिसले तर बरं वाटेल पण गौरी हवीच हवी गौरी हवी गौरीचं काय मत नाही जयदीपच हवाय सात जण त्याच्यासाठी हा सगळा जो तामझाम आहे याच्यासाठी साठी अठ्ठा वावसाद मालिकेत खूप सारे ट्विस्ट येत आहेत जसं आता ती जुनी गौरी प्रेक्षकांना आठवते नव्या गौरीची आणि आता जसं तुम्ही बघाल ती मगाशी म्हणाली तसं एक तो हेअरस्टाईलचा तो गीताचा लुक आणि गौरीचा हा सोजवळपणा सो हे सगळं मिक्सचर आहे तर नवीन ट्विस्ट तर काहीतरी असणार आहे पण आता कसं आहे म्हणजे शालिनी आणि हे सगळं मानसीचा आता ट्रॅक संपला आहे त्याच्यामुळे मिस करताय का तिला ह्या सगळ्या तुमच्या गोंधळामध्ये अर्थात करतो आणि तिच्यासोबत माझी सुरुवातीला सीन्स होते नंतर नंतर शालिनी वहिनी देवकी वहिनी सुगंधा मावशी यांचा ग्रुप आहे तर त्यांचेच सीन्स जास्त असायचे पण डेफिनेटली आम्ही ऑफस्क्रीन खूप मजा मस्ती करतो किंवा जेवताना गप्पा गोष्टी होतात एकमेकांच्या रूममध्ये जाऊन काही डिस्कशन्स होतात hmm. प्लॅन्स होतात इथे जाऊ तिथे जाऊ फक्त प्लॅन्स होतात <laughs> <laughs> पण अशा सगळ्या गमती जमती होतात सो आम्ही मिस करतो ऑफकोर्स आणि सगळे जे पण एपिसोडिकसाठी जे कोणी येतात ते खूप छान आहेत म्हणजे आम्हाला असंही नाही वाटत की ते आत्ताच आलेत किंवा काय ते स्वतः इतकं भरभरून प्रेम करतात त्यांचं त्यांची त्यांचं चांगुलपणा किंवा त्यांचं काय येईल त्यांचं कौतुक आहे की त्यांनाही मे बी थोडं असं वाटत असेल की आम्ही आत्ता जातो आहे आणि हे सगळे आधीपासून काम करत आहेत किंवा काय बट हे सगळं जुळून येतं आणि त्याच्यामुळे आय थिंक ज्योतिकाही असेल आधीची किंवा आत्ता मानसी असेल तर आम्हाला छान वाटतं की नवीन नवीन येतात पाहुणे मग आम्ही त्यांना भेटतो आणि मग खूप पण वाईट वाटतं पण वाईट वाटतात जाताना की यार आपण दोन तीन महिने का असे नाही एकत्र काम केलं पण त्यावेळेला मग की मानसी खूप छान ॲक्ट्रेस आहे आणि तिने स्वतःची एक छाप सोडली आहे इथे आणि त्यामुळेच आता जी गिरिजा म्हणाली की आम्ही सगळेच तिला मिस करतोय आणि अगेन असं आहे की खूप छान ॲक्ट्रेस आहे आमची खूप चांगली मैत्री आहे ऑन स्क्रीन ऑनस्क्रीन सुद्धा आमचं बॉन्डिंग खूप छान आहे सो आम्ही सगळेच तिला यापुढेही मिस करू आणि यू नेवर नो येणाऱ्या काही एपिसोडमध्ये परत येईल ती <laughs> know, शी हेंट देता, तुण तुण yes. <laughs> यू नेवर नो असं म्हटलंय थोडीशी हिंट देतात पण आणि काही सांगत पण नाहीयेत खूप ट्विस्ट राहत चांगला क्वेश्चन दिलाय त्याने जो सगळ्या प्रेक्षकांनी आम्हाला कळवा की ह्या ट्रॅक व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय बघायचंय सो थँक्यू सो मच आणि खूप मजा आली जशी दरवेळेला इंटरव्ह्यू घेतल्यानंतर येते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच